महाराष्ट्र को सभी आरोग्य सुविधा मिले, इस उद्देश्य से राज्य सरकार की ओर से हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना प्रारंभ की है। इस योजना में सभी को निशुल्क आरोग्य सेवा मिलेंगी। इस योजना के तहत सोमवार को शहर का पहला आपला दवाखाना गोल्ली लेआउट में शुरू हुआ है, जिसका उद्घाटन महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री व पालक मंत्री देवेंद्र फडणवीस के हस्ते किया गया। इस कार्यक्रम में मनपा आयुक्त राधाकृष्णन, भी कलेक्टर डॉक्टर विपिन इटनकर उपस्थित थे। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपला दवाखाना महाराष्ट्रामध्ये 300 पेक्षा जास्त ठिकाणी आज याचं उद्घाटन होत आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांचा आणि आरोग्यमंत्र्यांचे आभार मानेन की माझ्याही मतदारसंघामध्ये दक्षिण पश्चिममध्ये या ठिकाणी या दवाखान्याचं आज अनावरण होत आहे। ही एक अतिशय उत्तम अशा प्रकारची संकल्पना आहे। या संकल्पनेमध्ये आज या दवाखान्याच्या माध्यमातून 30 वेगवेगळ्या सेवा या मोफत देण्यात येणार आहेत, औषधी मोफत देण्यात येणार आहेत। या दवाखान्यामध्ये विविध एक्सपर्ट्सला त्या ठिकाणी बोलवून एक्सपर्ट्सचं कन्सल्टेशन हे देखील मोफत देण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा एक अतिशय चांगला उपक्रम या माध्यमातून सुरू होतो आहे। खरं म्हणजे मला आठवतं की अगदी सुरुवातीला ही संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली होती आणि तानाजीराव सावंतांनी ही संकल्पना यशस्वी करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ठाण्यामध्ये अशा प्रकारचे दवाखाने उघडले होते। खरं तर मला आठवण करून दिली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदय की मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी घोषणा केली होती की 1 रुपयात दवाखाना, अशा प्रकारचा दवाखाना आम्ही उपलब्ध करून देऊ, परंतु 2.5 वर्षात एकही दवाखाना उघडू शकले नाहीत। मात्र आज तुमच्या नेतृत्वाखाली आपण बजेटमध्ये 500 दवाखाने उघडण्याची घोषणा केली आणि बजेटनंतर 2 महिन्यामध्ये आमच्या तानाजीरावांच्या नेतृत्वात आणि आपल्या नेतृत्वात त्यातले 300-325 दवाखाने आज सुरू होत आहेत आणि उर्वरित लवकरच सुरू होतील। म्हणजे ज्याला आपण गतिमान सरकार म्हणतो ते हे सरकार आहे की ज्यामध्ये बजेटची घोषणा झाल्यानंतर त्याच्या संदर्भात एवढे दवाखाने एकावेळी उघडून आणि समाजातल्या गरीब मध्यमवर्गीय यांना एक मोठा फायदा या दवाखान्याच्या माध्यमातून होणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News, नागपूर।